व्हेरी गुड मॉर्निंग। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जसं काल मी सांगितलं होतं तुम्हाला, काय बघणार आहे आज? आज आपण काहीतरी बघूयात ना, शेवटचा टाईप बघूयात आज आपण फ्रिक्शनचा। फ्रिक्शनचा शेवटचा टाईप मी काल काय सांगितलं होतं? बेल्ट फ्रिक्शन। सो लास्ट टाईप ऑफ फ्रिक्शन इज बेल्ट फ्रिक्शन। लेट अस स्टार्ट विथ द बेल्ट फ्रिक्शन। टाईप नंबर थ्री दॅट इज बेल्ट फ्रिक्शन। म्हणजे इथे काय असतं रे, बेल्ट गिवन असतो, बेल्ट दिलेला असतो। बेल्ट जो आपली गिरणी पाहिली का तुम्ही, गिरणी, पिठाची गिरणी, तर पिठाचं गिरणीचं जे जातं असतं, जातं, त्या जात्याला ओढण्यासाठी असे बेल्ट वापरतात की इकडनं ओढलं तर हे इकडनं फिरतं। बरं, ते फार ट्रेडिशनल पूर्वीचा एक्झाम्पल झाला। तुमच्या बघण्यातलं थोडंसं विहीर बघितली, विहीर मध्ये आपण पाणी टाकलं, पाणी कसं काढतो आपण? आपण विथ द हेल्प ऑफ बकेट काढतो ना, काहीतरी बकेट पाण्यामध्ये टाकतो आणि इकडनं एक जण ओढत असतो। हा काहीतरी या पाण्याच्या बकेटला ओढत असतो, बरोबर ना? आणि ती पाण्याचे बकेट पाण्यात टाकलेली असते आणि ती वर 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 येते असं आपण ओढत असतो। तर सांगायचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा, हे काय, हे दिस इज कन्सिडर्ड ॲज अ बेल्ट। काय बेल्ट? आता आपल्याला या बेल्टचं फ्रिक्शन काढायचं आहे या पॉईंटमध्ये। हे जो तिसरा टाईप आहे ना, आपल्याला या बेल्टचं फ्रिक्शन काढायचं होत असेल ना काहीतरी। सतत या बेल्टला जर तुम्ही ओढत असताल, सोडत असताल, ओढत असताल, सोडत असताल, तर या बेल्टचं काहीतरी फ्रिक्शन होणार, ठीक आहे ना? या एवढ्या भागात याचं काहीतरी फ्रिक्शन होणार। दुसरं, हे जे गोल आहे याला टेक्निकल लँग्वेजमध्ये पुली म्हणतात। काय म्हणतात? पुली, ठीक आहे ना? याला पुली म्हणायचं, हे झालं बेल्ट, आणि बाकी याला म्हणायचं लोड, ठीक आहे? दिस इज द कन्सेप्ट ऑफ बेल्ट फ्रिक्शन। आता या बेल्ट फ्रिक्शनमध्ये एक तीन चार फॉर्म्युले आहेत, ते डिराईव्ह करायचे नाही, रट्टा मारायचे। रट्टा नसतील मारत तर थोडेफार मी कन्सेप्ट पण सांगतो, बघायचे आणि ते लक्षात ठेवायचे, ठीक आहे? बेल्ट फ्रिक्शन तीन ते चार फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे बेल्ट फ्रिक्शनमध्ये, ठीक आहे? चल, हे कळालं ना काय हे लेकरू या पुलीवरनं बकेट ओढतं आणि हा बेल्ट आहे, ही पुली आहे, हे बकेट आहे, पाणी आहे। अशा प्रकारे आपल्याला बेल्ट फ्रिक्शन बघायचं आहे। चल, बेल्ट फ्रिक्शनमध्ये सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे मॅक्सिमम टेन्शन अपॉन मिनिमम टेन्शन इज इक्वल टू T2/T1 इज इक्वल टू E^μ β। हे म्यू काय असतं रे? कोफिशंट ऑफ फ्रिक्शन म्हणू। मुव्हिंग असेल तर कायनेटिक फ्रिक्शन येईल, स्टॅटिक असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन येईल। बीटा, व्हॉट इज बेटा? बेटा इज द फ्रिक्शन अँगल। फ्रिक्शन अँगल म्हणजे जो काही बेल्ट आहे त्या बेल्टचा पुलीसोबत जो अँगल होतो तो झाला बेटा, ठीक आहे? तिकडूनच येईल आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे। तर हा फॉर्म्युला काय, या सगळ्या फॉर्म्युलांना आपण डिराईव्ह करू शकतो बरं का? MPSC मध्ये डेरिव्हेशन नाही विचारत, MPSC मध्ये फॉर्म्युला नाही विचारत, MPSC मध्ये डायरेक्ट प्रॉब्लेम विचारतात। त्याच्यामुळे आपण ज्या लागत नाही त्या गोष्टी त्याच्यावर जास्त का फोकस करायचा? पहिलेच या युनिटला काहीच वेटेज नाही, तरी आपण त्याला मला वाटतं 5-6 लेक्चर देतोय, ठीक आहे? त्याच्यामुळे पटापट आता हे एवढा पॉईंट झाला की हे युनिट नंबर 3 संपतं, ठीक आहे? काय फॉर्म्युला बघितला आपण? मॅक्सिमम टेन्शन डिवायडेड बाय मिनिमम टेन्शन इज इक्वल टू T2/T1 इज इक्वल टू E^μ β। व्हॉट इज ई? इज द एक्सपोनेन्शियल फंक्शन। ते आपण बघून घेऊ नंतर काय आहे ते। E^μ β हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे। E^μ β हे एक्झाममध्ये येतं बरं का? T2/T1 असं काहीतरी देतात आणि E^2 काहीतरी इथे रिकामी जागा असते असं असतं। त्याच्यामुळे हा फॉर्म्युला एक्झाममध्ये विचारतात, नाही विचारला तर तुम्हाला फ्रिक्शन अँगल दिलेला असतो आणि काही पण विचारू शकतात तुम्हाला, म्यूची व्हॅल्यू विचारू शकतात, T2ची व्हॅल्यू विचारू शकतात, काही पण। आपल्याला काय करायचं, काही विचारू, आपल्याला फॉर्म्युला माहिती असेल तर प्रत्येक पॅरामीटर आपल्याला कॅल्क्युलेट करताच येणार। व्हॉट इज T2? T2 इज द मॅक्सिमम टेन्शन डिवायडेड बाय मिनिमम टेन्शन। मी हे T2/T1 का लिहिलं आहे, जिथे कुठे
तुम्ही बुक रेफर करताल ना, तिथं सरळ हा फॉर्म्युला दिला आहे, T2 आणि T1. म्हणजे T2 काय असतं, T1 काय असतं, त्याच्यासाठी मी इथं क्लिअर करून दिले. मॅक्सिमम टेन्शन इज ऑन अप्पर साईड, दॅट इज ऑन न्यूमरेटर. या न्यूमरेटरला मॅक्सिमम टेन्शन असणार, मिनिमम टेन्शन हे डिनॉमिनेटरला असणार. मॅक्सिमम टेन्शनला मी म्हणतो T2, मिनिमम टेन्शनला मी म्हणतो T1 इज इक्वल टू E^μ β, वेअर म्यू इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड बेटा इज द फ्रिक्शन अँगल. ठीक आहे, कळालं? ओके, दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. हे खालचं रब करतो. दुसरं, टॉर्क. टॉर्क, टॉर्क इज इक्वल टू T2 - T1 इंटू रेडियस ऑफ पुली. रेडियस ऑफ पुली काय सांगितलं मी? टॉर्क इज इक्वल टू T2 - T1 इंटू रेडियस ऑफ पुली. सपोज ही पुली आहे. काय ही पुली? या पुलीला इकडनं एक बेल्ट आहे आणि हाच बेल्ट असा चाललाय. याला मी म्हणतो काय म्हणू, T1 म्हणू का T2 म्हणू? T2 म्हणतो, याला म्हणतो T1. तर आता याच्यातलं सगळ्यात पहिले तुम्हाला तर रेडियस कळायला पाहिजे. हे सर्कल आहे, याचं हे काय झालं, रेडियस झालं. ठीक आहे, आता बीटा अँगल काय असतो ते तुम्हाला सांगतो. हा नीट लक्ष द्या, बीटा अँगल खूप महत्वाचा आहे. प्रॉब्लेम इथे चुकतो आपला. बीटा इज द अँगल बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू पॉइंट ऑफ रिमूव्हल. इथून आपण हा बेल्ट ओढतोय, इथे कुठेतरी तो कॉन्टॅक्ट केला पुलीशी, बरोबर ना? हा रेडियस मी सध्या पुरता काढून टाकतो, कन्फ्यूज होऊन जाताल. रेडियस तुम्ही कसं आहे पकडा, याला म्हणा रेडियस. ठीक आहे, व्हॉट इज बीटा? बीटा इज द अँगल बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू द पॉइंट ऑफ रिमूव्हल. म्हणजे थोडक्यात, आपला जो बेल्ट आहे तो पुलीला ज्या पॉइंटपासून चिटकतो आणि ज्या पॉइंटपासून रिमूव्ह होतो त्याच्यामधला अँगल झाला बेटा. ठीक आहे, हे डोक्यामध्ये फिक्स ठेवा, महत्वाचं आहे. हे विचारतात बरं एक्झाममध्ये, असंच क्वेश्चन येतो, व्हॉट इज बीटा? बीटा इज द अँगल बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू पॉइंट ऑफ रिमूव्हल. वाक्यरचना जरी ही नसेल तर कन्सेप्ट हाच आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू पॉइंट ऑफ रिमूव्हल. तुम्हाला वेगळ्या वाक्यरचनेने सुद्धा हेच विचारतील, व्हॉट इज बीटा? बीटा इज द अँगल बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड पॉइंट ऑफ रिमूव्हल. ठीक आहे, व्हॉट इज टॉर्क? टॉर्क म्हणजे काय असतं रे? टॉर्क, टॉर्क कशाला म्हणतो आपण? टॉर्क म्हणजे थोडक्यात एखादी गोल वस्तू अरे डस्टर पकडा. या डस्टरला जर मी इकडनं असं रोटेशन अप्लाय केलं तर याच्यामध्ये जो ट्विस्ट येतो, ट्विस्ट, दॅट ट्विस्ट इज नथिंग बट द टॉर्क. बॉडी जर अशी गोल फिरत असेल तो झाला, ती गोल का फिरते, दॅट इज ड्यू टू द टॉर्क. आपलं गाडीचं मशीन गर्र जे गोल फिरतं, दॅट इज ड्यू टू द टॉर्क. ठीक आहे, ओके, चला. बीटा कळाला, बीटा कळाला. टॉर्कचा फॉर्म्युला काय? T2 - T1 इंटू रेडियस ऑफ पुली. पहिला फॉर्म्युला T2 / T1 इज इक्वल टू E^μ β. दुसरा फॉर्म्युला टॉर्क इज इक्वल टू T2 - T1 इंटू रेडियस ऑफ पुली. हे बीटा सांगितलं तुम्हाला, T2 T1 तुम्हाला पहिलेच सांगितलेलं. चला, हे समोरचं लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारा, मग मी पुढचं लिहितो. बस एकच फॉर्म्युला आहे, कन्सेप्ट आहे ॲक्च्युली तो फॉर्म्युला नाही. आता चलो रब करू, रबिंग इट. चला नेक्स्ट. आता मी जसं सांगितलं पुढे ना, हा पॉइंट नंबर 3 हा कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट काय? कन्सेप्ट आहे ही पुली आहे आणि इथे बादली आहे आणि याला एक बेल्ट लावलेला आहे असा, आणि तो ओढायचा आहे. हा फोर्स आहे. हा याचं वजन सपोज 80 N म्हणू. ठीक आहे, आणि पुन्हा हीच फिगर मी खाली काढतो. इथे फोर्स आहे, ही पुली आहे. ठीक आहे,
ठीक आहे. आता दोन कंडिशन दिलेले आहेत की ज्या वेळेस बॉडी कोणत्या केस मध्ये विल लिफ्ट अँड विल बी इन इक्विलिब्रियम. पहिली केस कॉमन सेन्सचा पार्ट, 80 न्यूटनची बादली आहे, तुम्हाला त्याला ओढायचंय तर तुम्हाला फोर्स ऑब्व्हियसली ग्रेटर दॅन 80 न्यूटन लावला तुम्ही तरच हे लिफ्ट होईल, बरोबर ना? हे तुम्हाला कॉमन सेन्स वाटतोय पण एक्झाम मध्ये चुकून ठेवतात. इफ वी अप्लाय द फोर्स विच इज ग्रेटर दॅन द 80 न्यूटन देन द बॉडी विल लिफ्ट, ओके. अँड इफ वी आर नॉट अप्लाइंग द फोर्स अप टू 80 न्यूटन, म्हणजे तुमचा फोर्स हा 80 न्यूटनच्या 0.1 जरी कमी असेल, म्हणजे 79.9 जरी असेल, तरी बॉडी उचलल्या जाणार आहे का त्या केसमध्ये? नाही उचलल्या जाणार. मग त्या केसमध्ये काय असणार आहे? बॉडी विल बी इन इक्विलिब्रियम, म्हणजे इथे काय असणार? फोर्स इज लेस दॅन 80 न्यूटन. हे डोक्यामध्ये फिक्स ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन येतो. काय येतो? की वेन द बॉडी विल लिफ्ट, ऑब्व्हियसली बॉडी विल बी लिफ्टेड इफ वी अप्लाय द फोर्स विच इज ग्रेटर दॅन द 80 न्यूटन. इथे 80 दिले, 100 असलं तर 100, 200 असलं तर 200, 1000 असलं तर 1000, ठीक आहे. तर हे कन्सेप्ट कळालं तुम्हाला? कॉमन कन्सेप्ट आहे पण चुका होणारा कन्सेप्ट आहे, ओके. स्क्रीनशॉट मारून घ्या, नाही तर कळालं असेल तर ठीक आहे, रब करतो डायरेक्ट. चला, याच्या रिलेटेड आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बघा प्रॉब्लेम, प्रॉब्लेमला ना फिगर आहे, फिगरच पहिले काढून ठेवतो. ही एक पुली, ही एक पुली, ही एक पुली. इथून बेल्ट चाललाय याच्याकडे, याच्याकडून बेल्ट चाललाय या पुलीकडे. हा, थोडीशी सिस्टमॅटिक लागेल रे, कारण ना इथे असं तिरपा बेल्ट चालत नाही. मी जो दाखवतोय ना, बेल्ट असा स्ट्रेट पाहिजे, स्ट्रेट. यस, आता जमलं. हा, पुलीचं सेंटर आणि इथे लोड किती लावलेला आहे? 10 न्यूटन. 10 न्यूटन लोड आपण लावलेला आहे, ठीक आहे. ही अशी डायग्राम. आता हा प्रॉब्लेम काय? वी हॅव स्टार्टेड थर्ड, बरं का? तिसरा टाईप, टाईप कोणता, टाईप कोणता आहे हा तिसरा? तिसरा टाईप, डोळे डोळे, झोप यायला लागली का? नाही ना, सांगा तिसरा टाईप कोणता आहे आपला? तिसरा टाईप कोणता आहे आपला? बेल्ट फ्रिक्शन, ठीक आहे ना. बेल्ट फ्रिक्शन आपण चालू केलं आहे. बेल्ट फ्रिक्शन मध्ये आपण बघतोय पुली, हे सगळा बेल्ट आहे, हे पुली आहे, ठीक आहे. चला, इथे लिहितो बेल्ट फ्रिक्शन. मला सांगा आता. हा, प्रॉब्लेम सांगतो ना तुम्हाला काय. अ टेप इज थ्रेडेड ओव्हर अ 3 पुलीज. अ टेप इज थ्रेडेड ओव्हर अ 3 पुली. एक बेल्ट आहे, त्याला 3 पुलीनी बांधलेला आहे. फाइंड द फोर्स टी रिक्वायर्ड टू मूव द टेप राईट वर्ड्स. यूज म्यू इक्वल टू 0.2. म्यू ची व्हॅल्यू दिली. व्हॉट इज म्यू? म्यू इज द कोफिशियंट ऑफ स्टॅटिक ऑर डायनामिक फ्रिक्शन, ठीक आहे. तो दिलेला आहे आपल्याला. त्याने विचारलं काय, आपल्याला या 10 न्यूटनला इथून ओढायचंय, म्हणजे इकडनं ओढल्यानंतर या पुली अशा तिन्ही फिरून हा 10 न्यूटनचा फोर्स असा वर उचलला गेला पाहिजे, बरोबर ना. तर आपला कॉमन सेन्स सांगतो की 10 न्यूटनपेक्षा जास्तच आपला जो हा टी आहे हा ऑब्व्हियसली काय असणार?
ग्रेटर दॅन 10 न्यूटन, एवढं तर लक्षात आलं, आत्ताच सांगितलं तुम्हाला. ओके, आता काय करायचं असतं, स्टेप नंबर 1, आपण ना याची फ्री बॉडी डायग्राम काढायची असते. फ्री बॉडी डायग्राम याची काढायची असते. आता फ्री बॉडी डायग्राम मी इथेच डायरेक्ट कट करून दाखवतो तुम्हाला. याला मी ओढलं, असं ओढतोय याला, ठीक आहे. याचं डायरेक्शन ऑब्व्हियसली इकडच आहे. इथे काय होईल, इथे याला ओढलं तर हा फोर्स कसा अप्लाय करेल, असा, बरोबर ना. असा फोर्स अप्लाय केलं तरच ते ओढला जाईल ना, बरोबर ना, कळतंय. मग आता हा जो फोर्सचं डायरेक्शन असेल याचं काय असेल, ऑपोजिट, ठीक आहे. सेम इथे असं, इथे असं, बाकी काही नाही. मग आता तुम्हाला त्याला नावं द्यायचे, याला टी दिलंय नाव, याला आपण म्हणू T2, याला आपण म्हणू T2, याला म्हणूया T1, आणि बस. ओके सर, याला T2 का म्हणले, याला T1 का म्हणले? T2 म्हणजे मी काय सांगितलं होतं, मॅक्सिमम फोर्स, आणि T1 म्हणजे काय, मिनिमम फोर्स. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, फोर्स हा इथे मॅक्सिमम असेल की इथे मॅक्सिमम असेल, नाही कळत ना तुम्हाला, थोडंसं कॉमन सेन्सने शिकवतो. इथे माणूस ठेवला मी या पॉइंटला, ही इथपर्यंतची पुली विसरून जा. इथे T1 एक माणूस ठेवला, या T1 वाल्या माणसाला, या माणसाला फक्त ह्या 10 न्यूटनलाच उचलायचं होत, बरोबर ना. इथून ओढलं की हे बरोबर वर लटकेल, ठीक आहे. या आता इथे, इथे असणाऱ्या माणसाला नुसतंच इथपर्यंत त्याला ओढायचं नाही, त्याला या पुली मधून अजून ओढायचंय, बरोबर ना. आणि इथे असलेल्या माणसाला तर अजून जास्त ओढायचंय. हा T3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, ते तर आपण बघतच नाही. पहिला फोर्स काय झाला, मॅक्सिमम T2, बरोबर ना. याच्यापेक्षा 10 जास्त आहे, कळालं ना तुम्हाला. तर T2 जास्त काय आहे, कारण T2 याचं प्लस याचं ओढायचंय, T1 फक्त याचंच ओढायचंय, बरोबर ना. हे लोड जे आहे ते एका पुलीवरनं T1 ओढायचंय, हे लोड दोन पुलीवरनं T2 ओढायचंय. दॅट्स वाय T2 इज मोर, म्हणून मी T2 याला नाव दिलं. याला का नाही दिलं, कळालं ना, कळालं असेल. तर हा T2 मोठा आहे आणि T1 लहान आहे. मॅक्सिमम फोर्स डिवायडेड बाय मिनिमम फोर्स इज इक्वल टू E^μ β, असा काहीतरी फॉर्म्युला आपण पाहिला होता. आता मग मी पुलीला नाव देऊन टाकतो, याला म्हणतो A, याला म्हणतो B, याला म्हणतो C. A पुलीचा बीटा किती झाला, बीटा सांगा मला, A पुलीचा किती आहे, A पुलीचा बीटा. आता एक सांगतो तुम्हाला, पुली ज्या वेळेस अशा वर्टिकल डायरेक्शन मध्ये असतील, म्हणजे आपलं वेट कसं ऍक्ट होतं रे, नेहमी वेट एकदम एक्झॅक्टली नॉर्मल ऍक्ट होतं, बरोबर ना, 90 डिग्री अँगल करतं. म्हणजे इथे जर पुली असेल तर याला एक्झॅक्टली असं वेट ऍक्ट होईल. सिमिलरली ओढणारा माणूस सुद्धा ओढताना असं ओढेल, इथून एक्झॅक्टली डाऊनवर्ड, म्हणजे वेट एक्झॅक्टली डाऊनवर्ड आणि ओढणं सुद्धा एक्झॅक्टली डाऊनवर्ड. आपला बीटा म्हणजे काय, फोर्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि पॉइंट ऑफ रिमूव्हल. म्हणजे आपल्याला हा एवढा अँगल काढायचा आहे. जर मी याला असं ऍक्सिस कन्सिडर केलं तर हा पूर्ण अँगल किती झाला, हे असा ऍक्सिस असेल तर हा पूर्ण अँगल किती असतो, हा 90, हा 90, किती झाला हा टोटल 180, म्हणजे बीटा किती झाला 180. तुम्हाला कळालं, एकदा रिपीट सांगतो, हे बा, फोर्स आपलं वेट नेहमी कसं एकदम डाऊनवर्ड, स्ट्रेट डाऊनवर्ड ऍक्ट होतं, आणि ओढणारा माणूस सुद्धा असं तिरपे आहे नि ओढेल का, त्याला जर स्वस्तात कमी लोडमध्ये ओढायचा असेल तर तो एक्झॅक्टली या पुलीच्या खाली उभा राहून लटकेल त्याला, ठीक आहे ना. तर त्याला सगळ्यात कमी वेळ किंवा सगळ्यात कमी लोड हा त्याच्या डायरेक्ट खाली उभा राहिला तर सगळ्यात कमी लोड लागेल. तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा इथे झाला आणि पॉइंट ऑफ रिमूव्हल इथे झाला, हा स्ट्रेट, हा एवढा अँगल म्हणजे बीटा झाला, म्हणून बीटा झाला 180 डिग्री. बीटा माहिती आहे, म्यू माहिती आहे, T1 माहिती आहे का रे आपल्याला, T1 माहिती आहे का, T1 तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं आपण A पुली कन्सिडर केली, फॉर पुली A,
इथे टी वन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हा आता सांगा, हे कन्सेप्ट वापरा. इथे कन्सेप्ट वापरा. काय कन्सेप्ट आहे? जर हे 10 न्यूटन मला वर ओढायचं असेल तर टी वन त्याच्यापेक्षा जास्त असेल का लहान असेल? जास्त असेल, सांगितलं होतं. म्हणजे इथे फॉर पुली ए, फॉर पुली ए, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, फॉर पुली ए विच इज द मॅक्सिमम, टी वन इज द मॅक्सिमम. ठीक आहे ना? हा मी इन जनरल फॉर्म्युला दिला आहे, याच्याकडनं का बघू. फॉर पुली ए इकडं बघायचंच नाही, फक्त हे एवढं इतकंच बघायचं. कोण जास्त आहे? टी वन जास्त आहे. का 10 न्यूटन का जास्त नाही? कारण या टी वनला ओढायचं आहे. जर ओढायचं असेल 10 न्यूटनला तर त्याच्या 10 न्यूटनपेक्षा जास्त फोर्सच त्याला लावावं लागेल. दॅट्स वाय टी वन इज मॅक्सिमम फोर्स इन केस ऑफ पुली ए डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू ई रेस टू म्यू, किती आहे? 0.2. बीटा किती आहे? पाय. ओके, तर आता एक्झाम मध्ये कसं विचारतात माहिती का तुम्हाला? एक्झाम मध्ये सरळ टी वन इज इक्वल टू 10e.2π अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शन असतं. एक इथं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातं, म्हणजे टी वनची व्हॅल्यू जर विचारली असेल इथे सॉल्व्ह होऊन जातं. कारण जर तुम्ही कॅल्सिनी सॉल्व्ह करायला गेले तर या टी वनची व्हॅल्यू काहीतरी 35.118 न्यूटन अशी काहीतरी येते. आणि ही व्हॅल्यू तुम्हाला विचारू नाही शकत कारण हे कॅल्क्युलेशन जमणारच नाही. सो आपला प्रॉब्लेम इथे स्टॉप होतो. टी वन व्हॅल्यू इज 10e.2π. ठीक आहे, या आता पुली बी. बीच का? पुली बी मध्ये कोणता फोर्स मॅक्सिमम आहे याचं स्क्रीनशॉट मारा बरं, रब करतो जरा. याचं कॅल्क्युलेशन बघून घेता ना काय, कॅल्क्युलेटरवर बघून घ्या काय आहे ते. ठीक आहे, दिस इज फॉर पुली ए. आता मी पुली बदलतो, पुली नंबर बी. आता तुम्ही विचार करायचा, मी तुम्हाला 2 मिनिटं विचार करायला वेळ देईन. पुली नंबर बी साठी विच इज द मॅक्सिमम अँड विच इज द मिनिमम फोर्स? या माणसाला मॅक्सिमम होईल का या माणसाला मॅक्सिमम होईल? या माणसाला होईल. मॅक्सिमम फोर्स T2 लिहिला, मिनिमम फोर्स T1 लिहिला. ओके, इज इक्वल टू काय असतं? ई रेस टू म्यू बीटा. सांगा याच्यातला अँगल काय असणार? हा पण असणार पाय, बरोबर ना? T2ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची, T1ची आत्ताच कॅल्क्युलेट केली, 10e.2π, बरोबर ना? इज इक्वल टू e.2π. T2ची व्हॅल्यू काय आली? T2ची व्हॅल्यू काय आली? 10e.2π. हे 10 आहे बरं का? 10e.2π इंटू e.2π. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू येते आपली T2ची. आता मी हे सिम्प्लिफाय का नाही करून देते, कारण एक्झाम मध्ये काय तुम्हाला कॅल्क्युलेटर नाही, मी याच्या मागे अजून सिम्प्लिफिकेशनला लागलो तर ती व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम मध्ये तर कॅल्क्युलेट करताच येणार नाही. हे मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवतोय की आता हा फार तर फार काय होऊ शकतं. तुम्हाला एक्झाम मध्ये सरळ e.2π ची व्हॅल्यू दिलेली असेल, मग ती तुम्ही टाकायची, मल्टिप्लाय बाय 10 करायचं. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्याला करता येईल. अशा प्रकारे आपल्याला T2ची व्हॅल्यू मिळाली. आता फायनली आपल्याला T ची व्हॅल्यू मिळवायची. मग फॉर पुली सी, फॉर पुली सी सांगा. आता मी काहीच बोलणार नाही, विचार करा काय बाय काय असेल, काय बाय काय नसेल, काय ते सगळं बघा बा तुम्ही. आता सांगा आता कसं करायचं. T1 मिळालं, T2 मिळालं. मॅक्सिमम फोर्स हा T मध्ये असेल, या T मध्ये असेल का T2 मध्ये असेल? T मध्ये असेल. दॅट्स वाय T/T2 इज इक्वल टू e^μβ. ठीक आहे, e^μβ. टी माहिती नाही आपल्याला. T2ची व्हॅल्यू ही, याला मी सपोज x म्हणतो, ही व्हॅल्यू आपण इथे पुट करणार, इज इक्वल टू e^0.2. बीटाची व्हॅल्यू बघा आता इथे काय. इथे डायरेक्शन बघा, इथे पॉइंट चिटकतो, इथे रिमूव्ह होतो. किती अँगल झाला हा? 90 डिग्री.
तर 0.2 इंटू इथे काय येईल पाय बाय टू किंवा 90 काय घ्यायचं तसं घ्या इंटू पाय बाय टू घेतलं मी आणि याच्यावरून फायनल व्हॅल्यू तुम्हाला टी ची भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपण काय काय कॅल्क्युलेट केलं, आपण टी वन कॅल्क्युलेट केलं, आपण टी टू कॅल्क्युलेट केलं, बाय युझिंग टी वन अँड टी टू वी हॅव फायनली फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ टी. अशा प्रकारचं असतं हे बेल्ट फ्रिक्शन. स्क्रीनशॉट मारून घ्या. चलो काय बघितलं आपण आज, हा स्टॉप करू कारण आता ऑलरेडी बेल्ट फ्रिक्शनचं आपण जे लागतं ते घेतलेलं आहे, रिव्हिजन करू स्टॉप करू. आपण स्टार्ट केलं बेल्ट फ्रिक्शनपासून, बेल्ट फ्रिक्शनचे टर्म्स समजून घेतले, बेल्ट फ्रिक्शनचे फॉर्म्युले समजून घेतले, टॉर्कचा फॉर्म्युला समजून घेतला, बेल्ट फ्रिक्शनचा फॉर्म्युला जो बेसिक फॉर्म्युला आहे टी टू बाय टी वन म्हणजे काय, मॅक्सिमम फोर्स डिवायडेड बाय मिनिमम फोर्स इज इक्वल टू ई रेस टू म्यू बीटा, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात पाहिजे. टॉर्कचा फॉर्म्युला काय, टी टू मायनस टी वन इंटू रेडियस ऑफ पुली, बरोबर. तिसरा कन्सेप्ट होता, काय कन्सेप्ट होता, जर तुम्हाला एखादं लोड उचलायचं आहे तर ऑब्व्हियसली फोर्स त्या लोडपेक्षा जास्त लावावा लागेल, ठीक आहे. ते कुठे कामाला येतं, मॅक्सिमम फोर्स समजून घेण्यासाठी हे कन्सेप्ट कामाला येतं, ठीक आहे. हे बघितलं, त्याच्यानंतर प्रॉब्लेम आपण बघितला, तुम्हाला एक पुली दिलेल्या होत्या, एक नाही तीन पुली दिलेल्या होत्या, या तीन पुलीला बेल्ट लावलेलं होतं, एंडिंगला इथे लोड लावलेलं होतं, आपल्याला व्हॅल्यू विचारली होती टी ची. टी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ही व्हॅल्यू माहिती पाहिजे, ही माहिती आपल्याला स्टार्टिंगला भेटून जाईल. मग मी स्टार्टिंग कुठून केली, ए पुलीपासून केली, ए पुलीला मी मॅक्सिमम फोर्स काय असेल टी वन, कारण ह्याला उचलायचं असेल तर टी वन जास्त असला पाहिजे. फॉर्म्युला काय झाला, टी वन बाय टेन इज इक्वल टू ई रेस टू म्यू बीटा, याच्यावरनं टी वन भेटला. टी वन भेटला की टी टू टी वन पेक्षा जास्त असणार, म्हणून टी टू बाय टी वन इज इक्वल टू ई रेस टू म्यू बीटा. आणि फायनली टी टू मिळाला की आपल्याला टी मिळतो, फक्त इथे अँगल किती होतो, हा अँगल 90 डिग्री. जर इथे जर हा तुमचा जो टेन्शन आहे, तुम्ही जर असं ओढत असताल, इथे लटकून ओढत असताल, तर तुमचा इथे पुन्हा अँगल काय होईल, 180 डिग्री. प्रॉब्लेमवर अँगल डिपेंड असतो, या प्रॉब्लेममध्ये 90 डिग्री. दिस इज ऑल अबाउट द बेल्ट फ्रिक्शन अँड दिस इज ऑल अबाउट द थर्ड युनिट, दॅट इज फ्रिक्शन. इथे आपण फ्रिक्शन स्टॉप करू, पुढच्या लेक्चरपासून आपण मोस्ट इम्पॉर्टंट युनिट कायनेटिक्सला चालू करतोय. ओके, थँक्यू.